नमस्कार, लक्षविधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही घडलं ते सगळ्या मराठा समाजापर्यंत पोहोचलेलं आहे। मराठा समाजात याबद्दल राग व्यक्त होतोय, कारण राज्य सरकारनं मराठ्यांचं आरक्षण टिकवण्यासाठी सक्षम त्याचबरोबर स्पष्ट अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयात का घेतली नाही असा प्रश्न मराठा समाजाला पडलाय। सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 तारखेला अर्थात आजच्या दिवशी जी सुनावणी झाली त्यामध्ये यापूर्वी मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीत बदल व्हावा अशी मागणी प्रामुख्याने राज्य सरकार करेल असं सांगण्यात आलं होतं। मात्र सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या टप्प्यात चक्क राज्य सरकारचा वकीलच गैरहजर होता। परिणामस्वरूप संबंधित सुनावणीच्या वेळेला प्रकरण बाजूला काढून ठेवावं लागलं। राज्य सरकारच्या वकिलाची सर्वोच्च न्यायालयानं वाट पाहिली आणि ज्यावेळेला राज्य सरकारचे या प्रकरणातले वकील मुकुल रोहतगी न्यायालयामध्ये हजर झाले तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान खंडपीठावरच आपला आक्षेप नोंदवला। मुळात ज्या खंडपीठानं संबंधित प्रकरणाची यापूर्वी सुनावणी करून आरक्षणाला स्थगिती दिली होती त्याच खंडपीठाकडे पुन्हा एकदा हे प्रकरण जाणं आत्ताच्या सरकारला पसंत पडलेलं नाही। अशा प्रकारे होऊच कसं शकतं? इथपासून राज्याचे मंत्री अशोक चव्हाण ज्यांच्याकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जबाबदारी आहे त्यांनी टप्प्याटप्प्यानं आपली भूमिका अधिक तीव्र केली आणि कालच्या दिवशी महाराष्ट्र सरकारनं स्पष्टपणे म्हटलं की संबंधित खंडपीठाकडे अर्थात नागेश्वर राव यांच्या खंडपीठाकडे ही सुनावणी न होता ती घटनापीठाकडे व्हावी। राज्य सरकारच्या या सगळ्या भूमिका पाहता चार आठवड्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्याचं टाळण्यात आलेलं आहे। परिणामस्वरूप मराठा आरक्षणावरची स्थगिती चार आठवडे तरी काही उठत नाही। या सगळ्यामुळे सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत। सामाजिक प्रश्न असा आहे की मराठा आरक्षण लागू करायचं का नाही करायचं या नावाखाली टाळल्या गेलेल्या परीक्षा आणि परीक्षांची वाट पाहत असलेले विद्यार्थी काय करणार आहेत, त्यांचं वय वाढतं आहे याची काळजी कोणाला आहे का? राज्य सरकारनं मराठा आरक्षण टिकावं याच्यासाठी ठाम भूमिका खरंच घेतली आहे की त्यांच्या राजकीय सोयीसाठी आणि बिगर मराठा समाजाच्या मतांची मोठ आपल्या हातून सुटू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुळगुळीत गुळमुळीत भूमिका राज्य सरकारनं घेतली का? त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचं नक्की काय होणार आहे आणि हे सरकार ते परत मिळवणार आहे का? राज्य सरकारच्या एकूणच भूमिकेवर हेतूवर या सगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं संशय व्यक्त होतोय। आजची लक्षवेधी चर्चा त्याच शीर्षकांतर्गत, अवघे संशय घेण्याजोगे। आपल्या सोबत मराठा आरक्षण विरोधी याचिकेचे कर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत, त्याचबरोबर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत, काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रसाद लाड थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। थेट प्रश्न आता मी उपस्थित करतोय तो गुणरत्न सदावर्ते यांना। गुणरत्न सदावर्ते, आज न्यायालयात काय घडलं आणि चार आठवड्यांची स्थगिती का लागू झाली आहे? आपल्या भारतीय संविधानामध्ये ज्युडिशियल डिसिप्लिन हा फार महत्वाचा अंग आहे आणि ज्युडिशियल डिसिप्लिनच्या अनुषंगाने जेव्हा मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर असते तेव्हा अल्टिमेटली ज्या माननीय न्यायाधीशांनी जी आदेश दिलेला असतो त्याच न्यायाधीशांकडे ते प्रकरण लागत असते। हे म्हणजे समजण्यासाठी फार शहाणपणा असण्याची काही गरज नसते, फार उच्च शिक्षित असण्याची गरज नसते। तेव्हा जे प्रकरण योग्य त्या माननीय न्यायमूर्तींसमोर लागलं त्याच्या जे आज जे बोलत आहेत की बाबा आमचा जो अर्ज आहे तो इतर न्यायाधीशांकडे लागावा अशा प्रकारचा अशी कोणतीही प्रेर नव्हती। स्पष्टपणे स्थगिती मागे घ्या अशा प्रकारचे तीन अर्ज होते, त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा अर्ज होता, दोन वेगळ्या प्रायव्हेट पार्टीचे अर्ज होते,
आणि आज जेव्हा सिरियल नंबर 2 ला ही सुनावणी होण्यासाठी प्रकरण आलं त्यावेळेस राज्य सरकारच्या सुरुवातीलाच आम्ही आक्षेप सांगितला होता की ह्या अर्जालाच आक्षेप घेतला होता आणि तेव्हा राज्य सरकारच्या वतीनं वकील हजर नव्हते त्यांचे सर आणि दार्शनिकच माननीय न्यायमूर्तींनी सांगितले की हे प्रकरण म्हणजे डिसमिसल किंवा कॉस्ट पर्यंत सुद्धा जाईल तेव्हा भांबेरी उडाली आणि जे राज्य सरकारच्या वतीने ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड नावाचे एक ज्युनियर वकील असतात त्या वकिलांनी सांगितलं की मुकुल रोहतगी येतील तेव्हा कशी बशी वेळ काढून नेली असं सुरुवात झालेली होती. पण सदावर्ते या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या वेळेला पुढची सुनावणी झाली मुकुल रोहतगी न्यायालयीन कारवाईमध्ये सहभागी झाले न्यायालयीन कामकाजामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की आम्हाला घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी अपेक्षित आहे. घटनापीठाच्याकडे सुनावणी मागून न्यायालयात वेळ काढून नेण्याची किंवा प्रकरण अधिक काळ निकालासाठी प्रलंबित ठेवण्याची प्रक्रिया राबवली गेली का? लक्षात घ्या मी विदाउट प्रिज्युडिस आपण म्हणजे कोणाला न्याय कोणाला न्याय नाही असं नाही तर लक्षात घ्या माननीय न्यायमूर्तींना हे माहित आहे की जर ह्या ऑर्डर मध्ये बदल करायचा असेल तर हेच बेंच करू शकते. त्यामुळे जर स्वतःहून जर कोणी म्हणत असेल की आम्हाला संविधान पीठाकडे जायचंय ज्युडिशियल डिसिप्लिन प्रमाणे आपल्याकडे जे 3 न्यायाधीश काय करत असतात क्वेश्चन फ्रेम करत असतात आणि तो आहे 102व्या घटना दुरुस्तीचा तो 102व्या घटना दुरुस्तीचा टेस्टिंग साठी संविधान पीठाकडे पाठवलेला आहे हे माननीय न्यायमूर्तींना माहित होतं आणि म्हणून माननीय न्यायमूर्ती म्हणाले की ठीक आहे तुम्हाला जर तिकडे जायचं असेल म्हणजेच कशासाठी म्हणजेच 10/9/2020 च्या ऑर्डर प्रमाणे तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही तुमचं मागासवर्गीय आयोगाच्या संदर्भात टेस्टिफाय करण्यासाठी जाणार. या आदेशाला अपील नाही आहे, या आदेशाला रिव्ह्यू नाही आहे, या आदेशाला रिव्हिजन नाही आहे, हे सेटल्ड लॉ आहे. त्यामुळं तिकडे जाणं म्हणजे केवळ मागास आयोगाच्या संदर्भाने टेस्टिफाय करण्यासाठी जाणं हे माननीय न्यायमूर्तींना माहित होतं आणि हे वेळ काढूपणा म्हणण्यापेक्षा हिंमतच नाही ना कसं करणार तुम्ही काय आर्ग्युमेंट करणार. तिन्ही लोकांनी जे अर्ज दाखल केले त्या अर्जामध्ये त्या पूर्वी दिलेला निकाल हा व्हायरस कसा आहे अल्ट्रा व्हायरस कसा आहे असं कुठेही सांगितलेलं नाही, कोर्ट कुठं चुकलं हेही सांगितलेलं नाही आणि अशा अवस्थेमध्ये भांबेरी उडणं ठीक किंवा त्याच्यातून मार्ग काढून आपण कुठेतरी बाबा बाजूला जाऊन सावध उभं राहावं आणि आपलं काहीतरी इब्रत वाचावी हे सगळे मी असं म्हणेल की प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात होती. सदावर्ते धन्यवाद. मला सचिन सावंत यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सचिन सावंत आपल्या सोबत मुंबईहून जोडले गेलेले आहेत. सावंत साहेब, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं त्याच्यामुळे 4 आठवड्यांची स्थगिती आलेली आहे. मुळात आरक्षणावरची स्थगिती हटवायला गेलेला विभाग तुमचा हा 4 आठवड्यांची अधिकृत आणि पूर्णपणे ठाम अशी स्थगिती घेऊन परत आलेला आहे. राज्य सरकारच्या या भूमिका का आहेत अशा? मी मगापासून आपले म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जो एक प्रिफेस जो सांगितला गेला आणि आता सदावर्ते जी म्हणतायत या अनुषंगानं एक विशिष्ट पद्धतीनं त्याकडे या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहावं अशा तऱ्हेचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची खरी भूमिका काय आहे आणि वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याकरता मला थोडासा वेळ द्यावा. ठीक आहे. पहिली गोष्ट अशी की 9 सप्टेंबरला हा निकाल लागल्यानंतर राज्य सरकारनं त्यामध्ये अंतरिम आदेश जो आला तो अंतरिम आदेश वॅकेट करण्याकरता 20 सप्टेंबरला तत्काळ त्या ठिकाणी अर्ज केला होता आणि त्या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे ही पार्श्वभूमी सुरू झाली की 9 सप्टेंबरला हा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसच्या बेंचने दिलेला आहे तो ऑलरेडी घटनापीठाकडे किंवा लार्जर बेंचकडे घेण्यात यावा या उद्देशाने दिलेला आहे. त्यामुळे ही याचिका जी अंतरिम आदेश दिला तो चुकीच्या पद्धतीने दिला होता ही आमची धारणा होती. परंतु तो संपूर्ण जो काही न्यायालयाचा निर्णयाची जी काही प्रक्रिया आहे ती मोठ्या बेंचकडे जाणार आहे हे त्या पहिल्या निकालामध्ये स्पष्ट झालं होतं. आता विषय असा आहे की ज्या वेळेला ही याचिका जेव्हा ती इंटरिम ऑर्डर स्थगित करावी ही फेरविचार याचिका नाही आहे. या संदर्भामध्ये घटनापीठाचं जे लार्जर बेंच फॉर्म व्हावं आणि त्या बेंचनं हा निर्णय घ्यावा की ही जी अगोदरच्या घटनापीठाने जे चुकीच्या पद्धतीने ऑर्डर दिली आहे ती रहित करावी ही राज्य सरकारची भूमिका त्या संदर्भामध्ये होती. आणि त्याच अनुषंगानं 7 ऑक्टोबरला चीफ जस्टिसकडे हे मॅटर मेन्शन करण्यात आलं की तुम्ही घटनापीठ आहे जे लार्जर बेंच आहे ते तत्काळ नियुक्त करण्यात यावं जेणेकरून आम्हाला ही ऑर्डर जी इंटरिम आलेली आहे ती देखील त्यांच्याकडे दाद मागता येईल.
7 ऑक्टोबरला त्या संदर्भामध्ये चीफ जस्टिसने सांगितलं की तुम्ही लेखी अर्ज करा कारण मेन्शनिंगची व्यवस्था नाही. 7 ऑक्टोबरला त्या संदर्भामध्ये संध्याकाळी लेखी अर्ज देखील देण्यात आला राज्य सरकारकडनं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने हे उत्तर दिले 10 ऑक्टोबरला की हे बेंच लार्जर बेंचकडे न्यायचं आहे म्हणून हे सरसर त्याच्यामध्ये मेन्शन केलंय त्याला थोडा वेळ लागेल या संदर्भामध्ये मेन्शन केल्यानंतर असं अधिकृत पत्र आल्यानंतर 16 ऑक्टोबरला तत्काळ हे 3 बेंचचे जे 3 जजेस बेंच आहे त्याच्याचकडे हे वर्ग करण्यात आलं हे आश्चर्यकारक होतं. आणि म्हणूनच ज्यावेळेला सुट्टे चालू होत्या त्यावेळेला 21 ऑक्टोबरला पहिलं पत्र लगेचच देण्यात आलं राज्य सरकारकडनं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं मेन्शन केलेलं आहे की हे घटनापीठाकडे जाण्याचा विषय आहे हा आमचा तुमच्याकडे येण्याचा विषय नव्हता त्यामुळे हे मॅटर डिलीट करावं असं अधिकृत पत्र 21 ऑक्टोबरला देण्यात आलेलं आहे. तरी देखील 27 ऑक्टोबरला ही सुनावणी करण्यात आली ही सगळी प्रक्रिया जी आहे ती निश्चितपणे आमच्यासाठी आश्चर्यकारक होती कारण आमची ती मागणीच नव्हती सरकार राज्य सरकारची मागणी नव्हती. आता या अनुषंगाने जे आरोप केले जात आहेत की या त्याच बेंचकडे जाणार आहे हे बेंचकडे जाणार नाही हे स्वतः मेन्शन केलंय सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने तपशीलवार सगळा विषय सांगता आहात. 20 सप्टेंबर पासून 16 ऑक्टोबर पर्यंतचा पूर्ण प्रवास आपण मांडलात. 16 ऑक्टोबरला ज्या वेळेला तिघांच्या खंडपीठाकडे अर्थात ज्यांनी निकाल दिला त्यांच्याचकडे ही केस पुन्हा गेली आणि त्याच सुमारास अशोकराव चव्हाणांचं वक्तव्य आलं की अशा होऊच कसं शकतं. तुम्ही म्हणताय की तुमच्यासाठी पण हा निकाल धक्कादायक होता की ज्यांनी स्थगितीचा निकाल दिला त्यांच्याचकडेच पुन्हा अर्ज स्थगिती उठवण्याचा जाणं हे तुम्हाला पसंत पडलं नाही. हे का व्हावं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे का व्हावं. नाही म्हणण्याचा उद्देश असा आहे की स्वतः जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने कळवलेलं आहे की आम्हाला वेळ लागेल कारण हे लार्जर बेंचकडे द्यायचं आहे हे स्वतः त्यांनी म्हटलंय त्याचं पत्र आहे त्याचं ईमेल आता मला वाटतं 5 वाजताची जी पत्रकार परिषद आहे अशोक चव्हाणांची ते जाहीर करतील माझ्याकडे ते ऑलरेडी आहे मी तुम्हाला दाखवू शकतो ते पत्र. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने जेव्हा सांगितलं की लार्जर बेंचकडे द्यायचंय 10 ऑक्टोबरला आणि 16 ऑक्टोबरला ती केस लागते 3 बेंचकडे त्याच जजेसकडे त्या बेंचकडे जी प्रथा देखील नाही आहे हे आश्चर्यकारक आहे हे म्हणूनच सांगितलं गेलं आणि त्यानंतर 21 ऑक्टोबरला हे पत्र अधिकृतपणे राज्य सरकारकडनं दिलं गेलेलं आहे की मॅटर डिलीट करा आम्हाला घटनापीठाकडे आम्ही विनंती केलेली आहे 7 ऑक्टोबरला विनंती केलेली आहे. साहेब मी एक प्रश्न आपल्याला विचारला होता त्याचा आपण उत्तर देत होतात की न्यायालयीन प्रक्रिया ही तुम्हाला अनपेक्षित असलेल्या बेंचकडेच गेली अर्थात त्या खंडपीठाकडे गेली ज्या खंडपीठाकडे जाणं तुम्हाला अपेक्षित नव्हतं. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये याला बेंच हंटिंग असं म्हणतात. तुमच्या हेतूमध्ये बेंच हंटिंग हा विषय होता का. नाही आमची पहिली गोष्ट अशी आमचं एवढंच म्हणणं आहे आणि जे मला असं वाटतं की मोरकुल रोहतगीने आज 27 तारखेच्या सुनावणीमध्ये देखील मांडलेलं आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सांगितलं होतं की लार्जर बेंचचं मॅटर आहे आम्हाला वेळ लागेल 16 तारखेला तुम्ही त्याच बेंचकडे पाठवता आहात आणि मग 16 तारखेनंतर जेव्हा सुट्टी होती सुट्टी जशी संपली तशी 21 तारखेला पत्र दिलं गेलं राज्य सरकारकडनं की हे मॅटर डिलीट करावं आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही आहे. तरी देखील ती सुनावणी 27 तारखेला झाली आणि 27 तारखेच्या सुनावणीमध्ये मुकुल रोहतगींनी जी भूमिका अगोदरपासून राज्य शासनाची होती जी काल अशोक चव्हाणांनी मांडली तीच तिकडे मांडलेली आहे आणि ती मान्य देखील केली की तरी देखील तुम्हाला 1 महिन्याची वेळ आम्ही देतो 1 महिन्याची वाढवून तारीख दिलेली आहे आणि त्या मधल्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टच्या जे चीफ जस्टिस आहेत त्यांच्याकडे पुन्हा मेन्शन केलं जाईल मॅटर आणि घटनापीठाची स्थापना व्हावी कारण या केसचं स्टेटस सर्वोच्च न्यायालयाच्या आजही तुम्ही वेबसाईटवर जा त्याच्यामध्ये 5 जजेस बेंचच लिहिलेलं आहे 5 जजेस बेंच. ठीक आहे यातला एक तांत्रिक मुद्दा आहे जो पटकन आपण समजून घेणं लक्षात गरजेचं आहे. मला ऍडव्होकेट सदावर्ते कृपया 1 मिनिटात सांगा राज्य सरकारला जर नागेश्वर राव यांच्या न्यायालयामध्ये प्रकरणाची सुनावणी व्हावी असं वाटतच नव्हतं तशा प्रकारची लेखी विनंती केली गेलेली होती तर मग न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे प्रकरण नागेश्वर राव यांच्या न्यायालयाकडे का गेलं. पहिली गोष्ट जर अशोक चव्हाण म्हणत असतील किंवा अधिकृतरित्या काँग्रेस पक्ष म्हणत असेल की अमुक न्यायाधीशांकडेच गेलं पाहिजे की न्यायव्यवस्थेला म्हणजे मलिन करणं आहे न्यायव्यवस्थेवर एका प्रकारचा आक्षेप घेणं आहे आणि त्यासाठी त्यांनी कायदेशीर बाबीला सामोरं जायला तयार राहावं ते एक भाग झाला. परंतु मला तुम्हाला म्हणजे संविधान साक्षरतेच्या माध्यमातून सांगायचंय की जे वारंवार आता सचिनजी सांगत होते की सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाकडे हे प्रकरण जायला पाहिजे सचिनजी तुम्हाला म्हणजे वाईट वाटून घेऊ नका बरोबर आहे परंतु ते कोणत्या याच्यासाठी आपल्याकडे क्वेश्चन ऑफ लॉ असतो. क्वेश्चन ऑफ लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे की 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भाने संविधान पीठ ऐकणार आहे. आज जरी तुमचे वकील सांगत नसले तरी उद्या तीच वेळ येणार आहे. जर या ऑर्डर मध्ये मॉडिफिकेशन करायचं असेल
तर ती ऑर्डर मॉडिफाय केवळ तेच न्यायाधीश करू शकतात जे न्यायाधीशांनी ही जजमेंट ही ऑर्डर डिलिव्हर केलेली असते. आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला सचिनजी हेही सांगायचंय, तुमच्या लिगल टीमलाही विचारून घ्या, जे ऍड इंट्रीम रिलीफ असतात ऍड इंट्रीम रिलीफला पुनर्विलोकन नसते, कंकरंट फाइंडिंग असते, म्हणूनच मॉडिफिकेशन ऑफ ऑर्डर साठी तुम्ही गेला. परंतु झालं असं की तयारी नसावी तुमची, किंवा तुम्हाला म्हणजे काय आता जे जसं बोललात म्हणजे चॅनलवर बोलल्या गेलं की त्याच बेंचकडे काय गेलं, किंवा त्या भीतीपोटी किंवा त्या प्रिज्युडिस पोटी किंवा जे काही तुमच्या मनामध्ये अवतरलेलं त्याच्यामुळे हिंमत केली नसावी, हे एक कारण असू शकतं. ठीक आहे, याच्यावर सचिन सावंतांना बोलायचं आहे. सचिनजी कृपया प्रतिक्रिया एका मिनिटात द्या, आपल्याला इतर मान्यवरांना आता वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवरही बोलतं करायचं आहे. सचिनजी. नाही नाही, सदावर्तीजी का असं म्हणताय त्यांना देखील कायद्याची माहिती पूर्णपणे आहे. वस्तुत आज ज्या वेळेला मुकुल रोहतगींनी आपली भूमिका मांडली त्यावेळेला न्यायालयाने त्याच्यावर आक्षेप घेतला नाही, न्यायालयाकडे हीच भूमिका मांडली होती की आम्हाला लार्जर बेंचची ऑर्डर दिलेली आहे, लार्जर बेंचकडेच आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. हे सरळ सरळ स्पष्टपणे सांगितल्यानंतर जर त्या बेंचनं हे आक्षेपार्ह वाटलं असतं तिथे नोंदवलं असतं, त्याऐवजी त्यांनी एक महिन्याची मुदत दिली आणि मधल्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जाण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे जे काही म्हटलं जातं ते चुकीचं आहे. आजही मी अजून सांगतो, केस स्टेटस कॅटेगरी जी आहे सदावर्तीची जाऊन बघावी, ती 5 जजेस बेंचची कॅटेगरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5 जजेसच्या बेंचकडे जेव्हा मॅटर रेफर केलं गेलं तेव्हा इंटरिम ऑर्डर जी दिली गेली ती चुकीच्या पद्धतीने दिली गेली होती असं आमचं म्हणणं आहे. त्याला आव्हान जर द्यायचं असेल तर ते 5 जजेसचं बेंच कॉन्स्टिट्यूट करून त्यांनीच वॅकेट करावा अशा तऱ्हेची भूमिका असली पाहिजे. ही फेर विचार याचिका नाही, ही इंटरिम ऑर्डर वॅकेट करावयाच्यासाठी जागा ही आहे भूमिका. अगदी. आता सचिनजी काय झालंय, जो शब्दच्छल चालू आहे त्याच्या 2 गोष्टी समोर येत आहेत. तुम्ही असं म्हणता आहात की दिलेल्या निकालामध्ये सुधारणेची मागणी करण्याच्यासाठी आम्ही वेगळ्या बेंचची मागणी करत होतो. दुसऱ्या बाजूला सदावर्ते सांगतायत की ज्यांनी मूळ निकाल दिला त्यांच्याचकडून निकालातली सुधारणा होते, त्यामुळे अशा प्रकारचे सगळे अर्ज कितीही अशिलाची याचिकाकर्त्यांची किंवा संबंधित तक्रारदाराची मागणी असेल तरी पण ते इतरांना देता येत नाहीत. या न्यायालयीन प्रक्रियेच्या चर्चेला आपण सर्वांच्या समोर यासाठीच आणलं, त्यामुळे समाजात जर कुठले समज गैरसमज तयार होत असतील तर ते संपावेत. आता मुद्दा येतो पुढचा, तो हेतूचा. आबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. आबासाहेब पाटील, आज काय घडलंय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आपण थोड्या वेळापूर्वी समजून घेतला, पण त्याच्यातून आणखीन एक परिणाम समोर आलाय. तो परिणाम असा आहे, तमाम मराठा समाजाला ही अपेक्षा होती की 27 तारखेला मराठा आरक्षणावरची स्थगिती मागे घेतली जाऊ शकते आणि परिणामस्वरूप आरक्षणाला लागू करत थांबलेल्या परीक्षा आणि इतर सर्व विषय मार्गी लागू शकतात. दुर्दैवानं आणखी 1 महिना आता असं होणार नाहीये. याचा समाजावर काय परिणाम होतोय, समाजाच्या प्रतिक्रिया काय आहेत, सरकारच्या हेतूबाबत समाजामध्ये काय भूमिका घेतली जाते. आबासाहेब पाटील, प्रसादजी, मुळात या सरकारला मराठा आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. दुसरा मुद्दा की सरकारकडे जी लीगल टीम आहे ही प्रॉपर काम करते का, की उपसमिती आहे, उपसमिती समाजाला काय मार्गदर्शन करते. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आत्ताच सचिन सावंतांनी सांगितलं की 16 तारखेला आमच्याकडे पत्र आलं, परत 21 तारखेला आम्ही जाहीर केलं. मग तुमच्याकडे ज्या वेळेला 16 तारखेला पत्र आल्यानंतर तुम्ही 26 तारखेला म्हणजे सुनावणीच्या आदल्या दिवशी सांगताय की अशोकराव चव्हाणांनी काल संध्याकाळी सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला जाण्यासाठी तयार नाही म्हणून. ही गोष्ट अगोदर आमच्या ज्या वेळेला बैठक झाल्या त्यावेळेला तुम्ही सांगितलं नाही. आज एवढे प्रवेश आहेत, एवढे नियुक्त्या आहेत, या वेगळ्या विषयावरती चर्चा घेण्यासाठी झाल्या. ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे सगळं कागदपत्र सादर केले, वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केली, परंतु ह्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ह्या पद्धतीने सांगण्यात आलं नाही. दुसरा मुद्दा की सुप्रीम कोर्टातल्या संदर्भामध्ये की काल एक घडतं आज एक वेगळं सांगितलं जातं, पुन्हा चॅनेलच्या माध्यमातून वेगळं समोर आणलं जातं, म्हणजे नेमकी भूमिका काय आहे, की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे का नाही द्यायचं आहे, की भूमिका पहिली सरकारनं स्पष्ट करावी. एकदा सचिन सावंतांकडून त्याचं उत्तर घेऊ. आबासाहेब पाटील, तुम्हाला जर सरकारच्या हेतूवर आणि त्यांच्या आरक्षण देण्याच्या भूमिकेवर संशय असेल तर त्याचं उत्तर लगेचच घेऊयात. सचिन सावंतांना 1 मिनिट आहे. नाही, आम्हाला आबासाहेब पाटील का असं म्हणतात मला कळत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारनं पहिल्यांदाच स्पष्ट केलं होतं की आपण लार्जर बेंचकडे जाणार आहोत,
या तिन्ही पर्याय जे तीन पर्याय होते की फेरविचार याचिका त्याच बेंचकडे द्यावी, लार्जर बेंचकडे जावं म्हणजे मागावं आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी एंट्री ऑर्डरची स्थगिती उठवावी किंवा ऑर्डिनन्स आणावं, या तिन्ही विषयांवरती मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी चर्चा झाली होती आणि त्यामध्ये सगळ्या लीगल टीमनं आणि राज्य सरकारनं निर्णय घेतला होता की लार्जर बेंचकडे जाऊनच ही ऑर्डर वॅकेट करण्यात यावी आणि ही जी प्रक्रिया झालेली आहे आतापर्यंत ही त्याच अनुषंगानं झाली होती. त्यामुळे 27 तारखेच्या सुनावणीला आपल्याला जायचं नव्हतं हे पहिल्यांदा स्पष्ट केलं होतं आणि ते पहिल्यांदा स्पष्ट केल्यानंतर 21 तारखेचं अधिकृत पत्र सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे 27 तारखेच्या सुनावणीमध्ये आपल्याला जेव्हा जायचं आहे ती लागलेली आहे, ती नाईलाजानं लागलेली आहे. तिथे जाऊन हीच भूमिका मांडायची होती की आम्ही घटनापीठाकडे वर्ग करण्याची मागणी केलेली आहे सर्वोच्च न्यायाधीशांकडे आणि ती मागणी अजून प्रलंबित आहे. त्यांनी पत्र दिलं मागितलं होतं, ठीक आहे, अधिकृत पत्र दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाकडे. ठीक आहे, सचिन सावंतांचं म्हणणं थोडक्यात असं आहे की सरकारच्या हेतूवर संशय घेण्याची काहीही गरज नाही. सरकार आपल्या परीनं न्यायालयीन लढाई अधिकाधिक स्पष्टपणे लढत होतं. पत्र जर आलं होतं तर मग 21 तारखे 26 तारखेपर्यंत का ठेवलं? 21 तारखेला जर पत्र तुम्हाला मिळालं होतं तर मग ते जाहीर का नाही केलं? 26 तारखेपर्यंत का नाही सांगितलं समाजाला पुढं? किंवा त्याच्यामध्ये आज तुम्ही सांगता की आम्हाला जायचं नव्हतं, मग आता जबाबदारी घेता का? ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये आज ऑक्टोबर संपत आलेला आहे, 11वी पासून ते पीजी पर्यंतचे विद्यार्थी सगळे अडकलेले आहेत, या विद्यार्थ्यांचा शिक्षणातील प्रवेश थांबलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे 1-1 वर्ष अगोदर सगळं निवड प्रक्रिया पूर्ण झालेलं, भरती प्रक्रिया संपलेली आहे, त्यांना नियुक्त दिलं त्या अधिकाऱ्यांनी तुमच्या, आणि पुन्हा आता त्या आजच्या ह्याच्या सुनावणीकडे सगळे लोक लक्ष लागून राहिले होतं. आणि या संदर्भामध्ये आम्ही 3-4 वेळा मीटिंग घेण्याचा प्रयत्न केला, सह्याद्रीला बैठक झाली, त्यावेळेला सुद्धा हा विषय बोलू दिला नाही आम्हाला. अशोकराव सर म्हटले माहित आहे आम्हाला करतो आम्ही. एक मिनिट, सचिन सावंत, आबासाहेब सचिन सावंत उत्तर देत आहेत तुम्हाला. सचिनजी काय होत आहे, त्यांचे आक्षेप आहेत, तुमची उत्तर आहेत. मला तुमच्याकडून न्यायालयीन प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजात निर्माण झालेल्या समज गैरसमजांवरचं सरकारचं थेट उत्तर अपेक्षित आहे. सचिन सावंत, नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती ही जे वकील का तिथे लढता आहेत, सर्व सगळ्यात टॉपचे वकील त्या ठिकाणी काम करत आहेत, त्यांना राज्य सरकारपेक्षाही अधिक माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्यावरती अवलंबून त्या संदर्भामध्ये एक भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जी आहे ती आम्ही करतो आहोत. विशेषतः मला असं सांगायचं आहे की आता म्हणतात की 21 तारखेनंतर जेव्हा आम्ही पत्र दिलेलं आहे, आम्ही पत्र सर्वोच्च न्यायालय दिलेलं आहे आणि असं असताना ही सुनावणी 27 तारखेपर्यंत लागते. आमची अपेक्षा होती की सुनावणी लागू नये, मग त्या संदर्भामध्ये जर सुनावणी लागू नये त्या बेंचकडे, ही जर आमची अपेक्षा असेल आणि तो निर्णय अगोदरच घेतला असेल तर आबा पाटीलांचं म्हणणं आहे की ही सुनावणी घेतली गेली पाहिजे होती. तर ज्या बेंचनं इंटरिम ऑर्डर दिलेली आहे, चुकीच्या पद्धतीने दिली असा जसा आमचा ग्रह आहे, ते बेंच ती ऑर्डर सुधारेल अशी गॅरंटी त्यांनी घेतली असती का आबा पाटलांनी? किंवा मराठा समाजातले जे लोक आक्षेप घेत आहेत किंवा ज्या पद्धतीने सचिन सावंत या सगळ्या प्रकरणामधून सचिन सावंत नक्की तुम्ही सांगू काय पाहताय न्यायालयीन प्रक्रियेवरच तुमचे आक्षेप आहेत का? सचिन सावंतांचे न्यायालयीन प्रक्रियेवर आक्षेप आहेत का असा मला थेट प्रश्न येतो. ऐकून घ्या, न्यायालय ऐकून घ्या, प्रसादजी पहिली गोष्ट लक्षात घ्या, न्यायालयीन प्रक्रियेची जी लढाई आहे त्याच्याबद्दल राज्य सरकार असेल किंवा न्यायालयात लढणारे वकील हे एक व्यूहरचना तयार करत असतात आणि त्या व्यूहरचनेच्या अनुसारच ते जावं अशा तऱ्हेची त्यांची भूमिका असते. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा बदल झालेला नाही. वस्तुतः या संदर्भामध्ये जर स्वतःच त्या ठिकाणी काही अपेक्षा त्या तुमच्या असतील तरी त्या व्यूहरचनेच्या अनुसार नसतील तर त्या संदर्भामध्ये उत्तर राज्य सरकार तसंच देणार आहे. ठीक आहे, सचिन सावंत, प्रसाद लाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आमदार प्रसाद लाड फोनच्या माध्यमातून आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण आता त्यांच्या भूमिकेच्या प्रसादजी मला या विषयावरती बोलायचं आहे. प्रसादजी एकच मिनिट घेतो, सचिन सावंतांना उत्तर, एक मिनिट फक्त, सचिन सावंतांनी जो विषय सांगितला त्याच्यावरती मला बोलायचं आहे. बरं, ठीक आहे, आबासाहेब पटकन प्रसाद लाडांना आपल्याला चर्चेत सहभागी करायचं. मला सांगतो की आता याच्यामध्ये जे आता सचिन सावंतांनी सांगितलं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या विषयावरती कोर्टाकडे बोट दाखवून तुम्ही आमच्या सगळ्या नियुक्त्या प्रवेश सगळे थांबवणार आहेत का, घेणार की नाही घेणार आहेत, तुम्ही मराठा आरक्षण विषय क्लिअर करणार आहेत का नाही? म्हणजे आता तुम्हाला सोपं झालं की काय झालं की आमचं कोर्टात आहे, म्हणजे अगोदर ते अधिकारी सांगत होते आता तुम्ही सांगायला सुरुवात केली, म्हणजे आम्ही तुमच्याकडे प्रश्न विचारायचे नाहीत, आम्ही सांगायचे ना विचारायचे नाही तुम्हाला. आता ज्या पद्धतीने विषय चालू आहे की तुम्ही जबाबदारी घेता का? जबाबदारी तुम्ही कुठली घेतली सुप्रीम कोर्टातली?
ज्यावेळेला 9 सप्टेंबरला ज्यावेळेला कोर्टाने विचारा 9 सप्टेंबरला तुम्ही या ठिकाणी म्हणणं मांडू शकले नाहीत की कसं तुम्ही याच्यावरती क्लेरिफिकेशन दिलं नाही असं स्पष्टपणे कोर्टाने त्या ठिकाणी मांडलेलं आहे सांगितलेलं आहे तिथं सरकार कमी पडलंय मान्यच करा तुम्ही ठीक आहे आबासाहेब मला ते म्हणायचं आहे आबासाहेब ऐका 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 आबासाहेब ऐका ऐका 9 सप्टेंबरच्या अगोदर जी सुनावणी संपली होती 10 दिवस अगोदर त्या ठिकाणी सुनावणी संपली होती 10 दिवस अगोदरापासून त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये एकही शब्द आबासाहेब पाटलांनी किंवा इतर कोणी ज्यांना आता आक्षेप येत आहेत त्यांनी का उच्चारला नाही त्यावेळेला सुनावणी योग्य पद्धतीने झाली होती सगळ्यांनी बाजू व्यवस्थित मांडली असंच सगळं म्हणत होते ना निकाल लागल्यानंतर उपरती जेव्हा होते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी दुःख होतं नाही सचिन सावंत हे थोडंसं स्वाभाविक नाहीये का निकालाच्या मध्ये न्यायालय जर समजा काही गोष्टी मांडत असेल आणि त्यात सरकारच्या सादरीकरणातले दोष समोर येत असतील तर प्रतिक्रिया नंतरच येणार हे अपेक्षित आहे मला वाटतं एकदा प्रसाद लाड यांची भूमिका ऐकूयात आपण सचिनजी आपल्या सोबत प्रसाद लाड आहेत आमदार प्रसाद लाड भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता या नात्यानं फोनवर जोडले गेलेले आहेत प्रसाद लाड सरकार वारंवार हे भूमिका अशी भूमिका घेत आहे की त्यांनी न्यायालयातली लढाई ठामपणे आणि प्रामाणिकपणे लढली इतर मान्यवरांचं त्यातलं म्हणणं असं आहे की हा वेळकाढूपणाचा एक प्रकार आहे आपली काय भूमिका आहे मी 100% आबासाहेबांनी जे म्हटलं त्याच्याबरोबर मी ऍग्री आहे सचिन सावंत सरकारची भूमिका लावून धरायचा प्रयत्न करत आहेत पण ते धंदात खोटं बोलत आहेत सरकारनी त्यांची बाजू कधीच लावून धरायचा प्रयत्न केला नाही आम्ही सभागृहामध्ये देखील प्रवीण दरेकर असतील फडणवीस असतील मी स्वतः देखील म्हटलं होतं की यामध्ये कॉर्डिनेशन कुठेतरी कमी पडत आहे वकील कोण असावा वकिलांनी काय तिथे चर्चा करावी याच्यामध्ये सरकारची उपस्थिती देखील तेवढीच महत्वाची असते मी तुम्हाला प्रसाद एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं आणि हायकोर्टामध्ये आपण जिंकलो आबासाहेबांना माहिती असेल हा विषय चंद्रकांत दादा पाटील स्वतः कोर्टाच्या तारखेच्या संदर्भात तारखेच्या आधी 2 दिवस वकिलांच्या टीम बरोबर बसायचे वकिलांनी काय बोललं पाहिजे काय अफिडेव्हिट घेतली पाहिजे या मराठा समाजांच्या नेत्यांशी चर्चा करायची आणि त्याच्यानंतरच कोर्टामध्ये आम्ही आमची बाजू मांडायचो या सरकारनी पूर्णपणे खोटारडेपणा केलाय यांना कुठल्याही प्रकारे मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये आणि आज जर सचिन सावंत एवढे महत्वाची गोष्टी असताना जर महाधिवक्ता स्वतः हजर राहत नाही सकाळी मग याचा अर्थ काय आणि याची जिम्मेदारी कोण घेणार आहे तुमचा एक आपण चर्चेमध्ये आणलात की सगळ्यांशी चर्चा करून यापूर्वी निर्णय होत होते आता तसं होत नाही सचिन सावंत सरकार एककल्ली पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातील लढाई लढतंय का लोकांचे सल्ले घेतले जात नाहीयेत ही वारंवार सगळ्यांकडून येणारी तक्रार आहे तर प्रसाद लाडजींचं मला आश्चर्य वाटतं की त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याला त्यांनी बोलवलं नाही आणि म्हणतात सर्वांशी चर्चा त्या ठिकाणी करायची आली राष्ट्रवादीच्याही नेत्यांना बोलवलं नव्हतं तुम्ही जे आरोप केले त्या आरोपांमध्ये काय तथ्य नाही हे मला उलगडण्याची संधी दिलेली पाहिजे ना ऐका ना तुम्ही म्हणता कोऑर्डिनेशन नाही 2 दिवस अगोदर त्या ठिकाणी बैठक ते घेत होते वगैरे अशा तऱ्हेचं जे काही आता उपरती येते 3-3.5 वर्ष तुमच्या कालावधीमध्ये सतत अफिडेव्हिट देखील दिलं गेलं नव्हतं ही वस्तुस्थिती आहे तुम्ही लक्षात घ्या हे विसरलं नाही आम्ही प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये ज्या वेळेला आताच्या परिस्थितीमध्ये ही न्यायालयामध्ये निर्णय चालू आहे त्याबद्दल सगळ्या सेक्शन मधल्या लोकांशी मुख्यमंत्र्यांनी 3-4 वेळा बैठक घेतलेली आहे अशोक चव्हाण साहेबांनी अनेकदा बैठकी घेतलेल्या आहेत आबासाहेब पाटील देखील 1-2 बैठकीमध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये बहिष्कार देखील टाकला होता मी स्वतः त्या उपस्थित होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळी चर्चा झाली अशोकराव मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलतायत सचिनजी एकदा ऐकायला पाहिजे आपल्याला पटकन आपण तिकडे जातोय काही वेळासाठी गोष्टी वेकेट करण्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा निर्णय घ्यावा लागेल आणि मेरिटवर आर्ग्युमेंट नंतर होईल ना शेवटी कोर्टाची प्रक्रिया आहे ती असं आहे की मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण आहे हे परिपूर्ण होऊ शकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी कोर्टाने नाकारलेल्या आहेत हे दिसतच आहे आपल्याला आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जे काही आपल्याला युक्तिवाद करायचा आहे तो सुप्रीम कोर्टात करावाच लागेल पण युक्तिवाद करण्याकरता 2 टप्पे पहिले पार पाडावे लागतील आपल्याला पहिल्यांदा म्हणजे घटनापीठ स्थापन करणं हा त्यातला महत्वाचा भाग आहे ते घटनापीठ स्थापन करण्या संदर्भामध्ये चीफ जस्टिसकडे लेखी अर्ज आपला आहे मेन्शनिंग पण केलंय पुन्हा आपण लेखी अर्ज देऊ आजच्या सांगितलं तर पुन्हा करू आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा घटनापीठ स्थापन होऊन मेरिटवर केस जेव्हा डिस्कस होईल त्याच्या अगोदर आपली विनंती कोर्टाला राहणार आहे की ते इंटरिम त्यांनी जो स्टे दिलेला आहे तो त्यांनी वेकेट करावा
की ज्याच्यामुळे ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत की ज्यांच्या नोकऱ्या अडचणीमध्ये आलेल्या आहेत किंवा त्यांना तरी काहीतरी रिलीफ मिळावा हा आमची इच्छा आहे. त्याप्रमाणे प्रयत्न करू. आता बाहेर वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक अनेक मतं व्यक्त करतात. प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत व्यक्त करू शकत नाही. ते म्हणतायत की मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेली स्थगिती लवकरात लवकर आटपली पाहिजे, ती थांबली पाहिजे आणि जेणेकरून ज्या परीक्षांचे प्रवेश रखडलेले आहेत ते प्रवेश पूर्ण व्हायला हवेत, विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संदर्भातले प्रश्न सुटायला हवेत. अशोकराव चव्हाणांच्या या पत्रकार परिषदेच्या नंतर एक छोटी विश्रांती. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण लवकरच परत येतोय.